नमस्कार, फास्ट न्यूज बुलेटिन साठी मी सुमित गाडेकर। कृषी कायदे रातोरात आणले नाहीत पंतप्रधान मोदी यांची माहिती, MSP कायम राहील, शेतकऱ्यांना मोदींची भावनिक साथ। अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणाच्या योजना राबवा, सोनिया गांधी यांनी लिहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र। आदिवासी टेंडर मुख्यमंत्र्यांनी केले रद्द, काँग्रेसच्या नाराजीचे मूळ याच पाठपुराव्याबाबत असल्याची चर्चा। गोवारी हे आदिवासी नाहीतच, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। खोडसाळपणा, पंतप्रधानांचे कार्यालय चक्क OLX वरती विक्रीस, बंगल्याची किंमत ठेवली 7.5 कोटी रुपये। पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात, एकाला अटक, जाहिरात हटवली। वैद्यकीय प्रवेशामधील 70-30 कोटा अखेर रद्द, 2 वर्षात भारत होणार टोलमुक्त, नितीन गडकरी यांची माहिती। स्पुटनिक व्ही लसीच्या 30 कोटी डोसचे भारतात होणार उत्पादन, रशियाने केला विविध औषध कंपन्यांशी करार। काँग्रेस अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ, आज होणार महत्वाची बैठक। अमेरिकेच्या अण्वस्त्रशस्त्र आगारावर मोठा सायबर हल्ला, गोपनीय माहितीची हॅकर्सकडून चोरी। गिरीश महाजन यांच्या विरोधात कठोर कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे पुणे पोलिसांना निर्देश। सुडाचं राजकारण सुरू असल्याचा महाजन यांचा आरोप। मराठा आंदोलन, कोरेगाव भीमा 545 खटले मागे। करमेळ्याच्या नरभक्षक बिबट्याला मोहिते पाटलांनीच घातल्या गोळ्या। केळीच्या बागेत थरार, 8 जणांचा बळी घेणारा अखेर नरभक्षक बिबट्या खल्लास। वाळू उपशाने नद्यांची इकोसिस्टीमच धोक्यात, नदीकाठच्या संस्कृतीला वाळू तस्कराचे नख, पर्यावरणाच्या नैसर्गिक संतुलनावर होतोय अत्यंत प्रतिकूल परिणाम। श्री सिद्धेश्वर यात्रा नंदीध्वज मिरवणूक रद्द, केवळ धार्मिक विधी पोलिसांनी केला यात्रेचा आराखडा। पंच कमिटीचे सदस्य मानकऱ्यांसह केवळ 50 जणांना परवानगी, नंदीध्वज मंदिरातच प्रदक्षिणेसाठी केवळ योगदंड। बार्शीतील महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भवितव्य, पवार ठाकरे यांच्या हाती, राजेंद्र राऊत नेत्यांना भेटून योजना मार्गी लावण्याची करणार विनंती। भारत भालके यांच्या वारसदारांबाबत पवारांची चुप्पी, म्हणाले आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचंय। आणि भारत ऑस्ट्रेलिया कसोटी सामना, सुमार क्षेत्ररक्षणामुळे गमावली मोठी आघाडी, अश्विनीने उद्ध्वस्त केली कांगारूंची मधली फळी। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या अस्मिता विजन न्यूज चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।